नमस्कार. गझाली या कार्यक्रमामध्ये आज आपल्याकडे मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट, मराठी चित्रमालिका याच्यामधले एक असे वैशिष्ट्यपूर्ण कलाकार आहेत की ज्यांनी आपला दमदार आवाज, आपला शैलीदार अभिनय आणि आपली रंगभूमीवर वावरण्याची खास शैली याचा ठसा जवळजवळ गेली 3 दशकं रसिकांच्या मनावर उमटवून ठेवलेला आहे. एका प्रयोगाच्या निमित्तानं इथे आलेले असताना आमच्या गझाली या कार्यक्रमामध्ये त्यांना आम्ही निमंत्रण दिलं आणि त्यांनी फार मोठ्या मनानं ते स्वीकारलं, कारण गोवेकर रसिकांचा आणि त्यांचा तसा फार जुना स्नेहसंबंध आहे. मी आपली उत्सुकता फार ताणून धरत नाही. आपल्या सर्वांच्या वतीनं गझाली या कार्यक्रमामध्ये एक उत्कृष्ट कलावंत श्री रमेश भाटकर यांचं स्वागत करतो. रमेशजी, प्रुडंट मीडियाच्या गझाली कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मला सांगा की तुमचे वडील उत्कृष्ट संगीतकार स्नेहल भाटकर, तर घरामध्ये संगीत असताना तुम्ही संगीत सोडून अभिनयाकडे किंबहुना गद्य नाटकाकडे कसे काय वळलात? खरं तर मी नाटकाकडे वळलो हेच गमतीदार आहे. संगीताचं ठीक आहे की संगीत मी थोडंसं लहानपणी शिकण्याचा प्रयत्न केला, पण खूपच लहान होतो तेव्हा, पण त्याच्यात काही सातत्य राहिले नाही. म्हणजे अगदी छोटा होतो, 4-5 वर्षाचा होतो तेव्हा वडिलांनी मला टिळक संगीत विद्यालयामध्ये घातलं होतं, पण मी झोपायचो तिकडे, कारण वेळ संध्याकाळची होती, मला झोपायची. मग मोठा झालो थोडा तर मग व्हायोलिन शिकण्याचा प्रयत्न केला थोडा. आपले रामप्रसाद शर्मा होते प्यारेलाल जी आहेत ना, लक्ष्मीकांत, त्यांचे वडील. मग तिथे ते अर्धवट सोडलं. मग वडील वडिलांना वाटलं तर तबला शिकू यायला, म्हणून मला अब्दुल करीम खान होते त्यांच्याकडे तबला मी शिकत होतो. अच्छा. तर तो तबलाही काही शिकू शकलो नाही. मग त्यांनी माझा नाद सोडला, तर तसा काही त्याचा संगीताचा मग पुढे काही संबंध माझा आलाच नाही. नाटकाचा काही संबंध नव्हताच. मग त्यांना वाटलं की हा काय आता काही करू शकत नाही, म्हणजे संगीतात किंवा बाकी कुठला नाटकाचा काय संबंध नव्हताच. मग मी पुण्यात गेलो टेल्कोमध्ये नोकरीला. तिकडे ॲप्रेंटिशिप केली आणि तिकडे नोकरी करत हॉस्टेलला राहत होतो. तिथे मी असताना त्या काळात ते बिनाका गीत मला लागायचं, तेव्हा आम्ही ते बिनाकावरती नाचबीच करत असतो, मजा करत, सगळी मुलं होती मुंबईतली. तर ते बघून एक जण तिथे होता सुहास वाळुंजकर, तो तिथली नाटकं वगैरे खूप बसवतो, त्याला असं सारखं वाटायचं की हा मुलगा नाटकात काम करू शकेल. तर तो तशी त्याची हिंमत नव्हती आधी मला विचारायची. एक दिवस किंवा तरी तिने मला विचारलं, तर मी त्याला असं म्हटलं नाही मी काही नाटक बिटक मला काही इंटरेस्ट नाही काही काम करण्यात वगैरे, तर मी 2-3 दा त्याला असं नाहीच म्हणून सांगितलं. तसं मी लहानपणी मुंबईत असताना आमच्या वाडीमधल्या नाटकात कामं केली होती, पण ती नाटकाशी नव्हती, ती प्रवेश असायचे नाटकाचे, म्हणजे कुठले तर एकांकिका किंवा कुठल्या तरी नाटकातलं एखादं प्रवेश, ते एवढं फक्त मी लहानपणी केलं होतं. पण इथे मग आल्यानंतर पहिल्यांदा त्याने मला नाटकात मग घेतलं, त्याने एका काका किशाचं म्हणून पुणे मराठी ग्रंथालय, ते माझं खऱ्या अर्थाने पहिलं पाऊल. आणि मग ते बरं झालं काम माझं, ते कॉमेडीच होतं सगळं. मग पहिलं मी केली ती एकांकिका केली औद्योगिक ललित कला स्पर्धेमध्ये, मद्रासने केला मराठी भरत, त्याच्यात मी मद्राशाचं काम केलं होतं आणि मला चक्क पहिलं बक्षीस मिळालं अभिनयाचं. आणि त्यावर्षी त्या स्पर्धेमध्ये मुरलीधर, राजूरकर, यशवंत वगैरे असे सगळे होते, तो फिलिप्सला होता ते मला वाटते, आणि मला एकदम बक्षीसच मिळालं. मला काही कळेच ना. मग पुन्हा त्यांनी मला आणखीन एका नाटकात मी काम केलं, दिवा जोडले सारेमध्ये केलं, म्हणजे टेल्कोच असं, म्हणजे हे कामगार रंगभूमीच होती माझी तेव्हा, आणि औद्योगिक. मग कलोपासक नावाची संस्था आहे पुण्यामध्ये, महाराष्ट्रीय कलोपासक, राजा नातू वगैरे होते तिकडं, पाळंदे, माधव वझे, बाळमोघे, सुभाष गोडबोले, अशी चांगली माणसं तिकडे होती. तर तिथे कालाय तस्मेनामा नावाचं नाटक त्यांनी केलं खानोलकरांचं स्पर्धेकरता, तेव्हा त्यांनी मला बोलवलं आणि त्यातला मग मेन रोल मी केला होता, त्यातलं मधूचं काम, बाकी गोडबोले आणि प्रमिलाबाई बेडेकर होत्या आणि योगी निवेदरकर नावाची मुलगी, तिने फारच उत्तम काम केलं होतं. ते नाटक त्यावर्षी महाराष्ट्रात पाहिलेलं आमचं राज्यस्पर्धेत, म्हणजे माझा थोडक्या पिरियडमध्ये एकदम पटकन असं मला यश दिसलं. मग मला खऱ्या अर्थाने नाटकात इंटरेस्ट सुरू झाला.
अच्छा ती म्हटलं आपण नाटकात काम करू शकतो. माझ्या वडिलांनी म्हटलं की काहीतरी करेल, पण मी ते नोकरी करून सगळं करत होतो. असं करता करता मी औद्योगिकमध्ये एकदा तर मी सलग 6 वर्ष माझं नाटक पाहिलं होतं एकांकिका. हां, त्यातलं 3 वर्ष तर मला सलग ॲक्टिंगचं पहिलं बक्षीस मिळालं होतं. आणि एकदा कामगार कल्याणच्या फायनल स्पर्धेत माझं नाटक आलं होतं, दुसरं आलं होतं मला वाटते हवा अंधारा कावडचा, तेव्हा मला फायनलला महाराष्ट्रात पहिलं बक्षीस मिळालं होतं. त्यावर्षी मोहन जोशीचं पण नाटक होतं, तेव्हा तो मोरूची मावशी करत होता मला वाटते, किर्लोस्करमध्ये वगैरे होता मला वाटतं मोहन तेव्हा. आणि तिथे त्या सुमारास प्रभाकर पणशीकरांना कोणीतरी एक नवीन नट हवा होता लाल्याचं काम करायला, कारण काशीनाथ घाणेकर त्यावेळेस ते करत नव्हते. म्हणजे त्यांची सगळी नाटकं तेव्हा थांबली होती. इथे ओशाळला मृत्यू, नंतर मला काही सांगायचं आणि अश्रूंजी झाली फुले, पैकी त्यांनी ओशाळला मृत्यू सुरू केलं होतं. मराठीमध्ये पहिले डॉक्टर लागूनी केलं, मग मास्टर दत्तारामांनी केलं, मग नंतर मी ज्या वेळेस त्यांच्याकडे आलो तेव्हा कुलदीप पवार ते काम करत होतं. तर त्यांना अश्रूंजी झाली फुले काढायचं होतं. तर पुण्यात पंडित मांडके नावाचे एक समीक्षक होते, ते त्यांचे मित्र होते, ते सगळ्यांचेच मित्र होते, सगळ्यांचे डॉक्टर घाणेकरांचे मित्र होते, दुभाषींचे मित्र होते, पंतांचे मित्र होते. तर ते म्हणाले पुण्यात एक मुलगा तो, तू बघ तुला जर नवीनच कोणी पाहिजे आले म्हणून, कारण ते भूमिका काशीनाथ घाणेकरांनी गाजवलेली भूमिका होती, त्यामुळे अशी रिस्क कोणी घेतली असेल असं मला वाटत नाही. म्हणजे घेतली असती किंवा पंतांनी पण असं ठरवलं की कोणीतरी नवीनच आणू, तर मग माझी ट्रायल घेतली, मला वाचनाला बोलवलं, मी वाचन केलं आणि मला घेतलं त्यांना. पण तुम्ही अगोदर काशीनाथ घाणेकरांची भूमिका बघितली होती? मी त्यांचं प्रत्येक नाटक बघायचो, मी त्यांचा खूप फॅन होतो. मग त्यांनी केलेली भूमिका आत्ता आपल्याकडे येते आणि बरोबर तो स्टारकास्ट म्हणजे पंत, फैयाज म्हणा किंवा सुधाकर मरकर म्हणा, किती दडपण होतं म्हणजे मुळात होतं की नाही? दडपण असं मला नव्हतं खरं तर, कारण ती टीम तीच होती सगळी, आप्पा गजमल वगैरे सगळं म्हणजे त्यांचीच टीम होती. पण माझ्या जोडीला नवीन असते म्हणजे कुलदीप पवार शंभू महादेव करणार होता, राघवेंद्र कडकोळ धर्माप्पा करणार होते आणि संजीवनी बिडकर नीलमच्या भूमिका होती ती. अर्थात लाल्याची भूमिका करायची म्हणजे एकतर पंतांनी मला कसं भासवू दिलं नाही कधी की खूप मी काहीतरी वेगळं करणार आहे, माझ्यावर खूप दडपण वगैरे यावं असं त्यांनी काही वातावरण केलं नाही. त्यांनी अगदी मला ॲटलीस्ट ठेवलं होतं, म्हणजे तालमी सगळ्या पंतांनीच घेतल्या आणि मी त्यावर ते काम करत होतो. आणि तालमीत आपल्याला कळतं ना की जी माणसं त्यांच्यावर इतके प्रयोग केले आहेत ते जर कम्फर्टेबल आहेत त्याचा अर्थ आपलं ठीक होतं असं मला एक थोडंसं ते वाटत होतं. पहिल्या प्रयोगाचं दडपण मला अजून येतं कुठल्याही प्रयोगाचं, म्हणजे मी आता इतकी वर्ष काम केली ते माझं कुठल्या नाटकाचं पहिला प्रयोग असलं की मला असं असं काय होतं ते कायम होतं. तर तसं तेव्हाही झालं, पण मला भीती अशी नव्हती, कारण एक तर मुळात काय ती भूमिका काशीनाथ घाणेकरांनी गाजवलेली भूमिका होती, माझ्यामध्ये ती खूप कठीण भूमिका असं मला नाही वाटत ती म्हणजे लाल्याची भूमिका. पण डॉक्टरांनी ती अशी काही केली होती आणि त्याला ग्लॅमर प्राप्त करून दिलं होतं आणि मुळात ती छोटी भूमिका आहे खरं तर, मुळात माझ्या मते ते 23-24 मिनिटाचा रोल असेल तो. पण शेवटी तो भाऊ खातो तो खरं तर विद्यानंदाचं नाटक आहे ते, पण शेवट त्याला आल्यावरच जातो आणि डॉक्टरांनी त्याला एक ग्लॅमर प्राप्त करून दिलं होतं आणि म्हणून मग डॉक्टर घाणेकरांनी केलेलं काम घाणेकरांनी केलं काम म्हणून त्याला आपोआप एक महत्त्व प्राप्त झालं होतं. ते मी करताना मला एक भीती नव्हती की ते मला काय नाव नव्हतं, मी नवीन होतो त्यामुळे मला कसंही झालं असं नाव जाणण्याचा प्रश्न नव्हता, कारण नाव नव्हतं, झालं असं तर फायदाच, नाव मिळणार होतं म्हणून मला काही त्याचं दडपण नव्हतं तसं. पण तुम्ही ती तुमच्या पद्धतीनं केली का तुम्हाला पंतांनी सांगितलं होतं की डॉक्टरांच्या सारखीच कर म्हणजे कॉपी कर असं? म्हणजे माझ्या पद्धतीने करायची म्हणजे काय माझी पद्धत अशी काय नव्हती, मी इतर ज्या नाटकात काम करत होतो तसं, पण दिग्दर्शक जसं सांगेल त्यावरच मी त्यावेळेस काम करायचो. अर्थात माझं स्वतःचं काहीतरी असणारच ना त्याच्यामध्ये, नुसतं दिग्दर्शक सांगतोच नाही, पण खूप माझं काही डोकं चालवून वगैरे मी काही काम करत नव्हतो. जी संहिता असेल त्याप्रमाणे तो रोल जसा असतो तो विचार करून आपण काम करतो आणि दिग्दर्शक जी दिशा देतो त्या दिशेच्या पलीकडे जाऊन मी काम करणं शक्यच नव्हतं त्यावेळेस तरी. त्यामुळे पंतांनी मला जसं सांगितलं तसं मी करत होतो, पण नक्कल नाही केली मी. आणि ते पंतांनी झालं की तू नक्कल वगैरे करू नका, आणि मी नक्कल करून शोभलं पण नसतं मला. काशीनाथ घाणेकरांची स्टाईल वेगळी, माझी स्टाईल वेगळी, ते दिसायला कसे सुंदर अगदी ते त्यांना सगळं शोभायचं. मी माझ्या पद्धतीत गेलं, माझा फायदा एवढाच होतो की मी त्या वयाचा होतो, लाल्याच्या वयाचा त्यावेळेस मी होतो असं म्हणून, आणि फ्रेश होतो म्हणून कदाचित लोकांनी मला ॲक्सेप्ट केलं असेल
आणि मग हळूहळू मी त्यांच्याकडे सगळ्यांकडून शिकत गेलो. नाही तुम्ही प्रचंड दोन्ही नाटकामध्ये तुम्ही प्रचंड ऍक्सेप्ट झालात, म्हणजे नंतर नंतर तर काशीनाथ घाणेकरांचा सुद्धा विसर पडला, सांगावं लागत होतं की ही भूमिका अगोदर त्यांनी केली म्हणून. पण मग हे सगळं तुम्ही नोकरी सांभाळून करत होता, व्यावसायिक आपण आता व्हावं, कारण त्यावेळेला मराठी रंगभूमीवर आत्ता जशी थोडीशी आर्थिक सुस्थिती आहे तशी त्यावेळेला नव्हती. त्यावेळेला तुमची नाईट काय जास्तीत जास्त काय 100 रुपये असेल, 50 रुपये असेल ती. नाही एवढी नव्हती, म्हणजे माझी नाईट कमी होती पण इतर नटांची एवढी काही कमी नाईट नव्हती, मी नवीन होतो म्हणून. पण मला ते होतं, मला नोकरी करत असल्यामुळे मला कधी तो फरक जाणवला नाही कधी की असं मी म्हणजे म्हणून. पण मला एक ग्लॅमर पण मिळत होतं, आपोआप ओळख मिळत होती बाहेरची की लोक ओळखायला लागले होते. वेगळी ओळख लागते प्रत्येकाला असं माझं मत आहे की नुसतंच आलो आणि गेलो असं करणं काही पॉईंट नाही. तर मला नशिबाने ते मिळालं कारण माझ्या वडिलांचं नाव होतं स्नेहल भाटकर अगदी, तर मग त्यांचा मुलगा. पण मग जेव्हा मी नाटकात काम करायला लागलो तेव्हा मला असं जाणवायला लागलं की हे खूप गमतीदार आहे, छान आहे. तर ते करत असताना मला पैसे वगैरेचं काही मोठं नव्हतं कारण माझी नोकरी होती. पण पुढे 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 जसं वाढत गेलं आणि मला कामं मिळत गेली, माझ्या दांड्या व्हायला लागल्या. मग दांड्या मला आमच्या कंपनीतल्या लोकांनी खूप मदत केली, म्हणजे विदाऊट पे माझे सुट्ट्या वगैरे व्हायचे, त्यामुळे पगार फाय फार मिळतच नाही मला अगदी. तेव्हा 15 रुपये 20 रुपये वगैरे मिळत असतील महिन्याला तेव्हा, म्हणजे कापून सगळं काहीच. तर त्यासमोरच मी लग्न पण केलं होतं त्याच्यानंतर. तर लग्नानंतरच मी तरी बरेच वर्ष मी नोकरी केली, 7 वर्ष नोकरी केली लग्नानंतर. आणि तेव्हा असं लक्षात आलं की अरे आपल्याला पगार तर काय फार इथे येतच नाही आहे, तरीसुद्धा आपलं चाललं तर बरं चाललं आहे. मग एक दिवस इथे का तिथे अशी एक वेळ येऊन ठेपली, तेव्हा काय करायचं. तर मग बायको शिकत होती तेव्हा, तिथं काही इन्कम वगैरे असं काहीच नव्हतं, मी एकटा पुण्यात, मी आणि मुलगा पण होता. पण तिनेच मला सांगितलं की तू नोकरी सोड, कारण तू आत्ता इथं टेलकोत काही करू शकणार नाहीस, इतकी वर्ष अशीच घालवलीस तू, आणि नाटक सोडून तू आता राहू शकणार नाही आहेस. आणि नाटकात आता तुला बऱ्यापैकी म्हणजे ओळखतात लोक, कामही बरी आहेत, तर इथेच का होईल, तर इथेच होईल. आणि आता आपण इतकी वर्ष असं करतोच आहे ना की या नाटकातल्या पैशावरच आपलं काय आपण कसं तरी भागवतो आहे ते. तर लक्षात आलं की आपण संसार करू शकतो या पैशावर. म्हटलं तेवढं पुरं झालं ना मला, मग सोडून दिली. आणि ही नाटकं एका बाजूनं चालू होती, रमेश भाटकर हे नाव त्यावेळेला मराठी रंगभूमीवरती यायला लागलं होतं, आणि त्याच वेळेला तुम्हाला कमांडर सिरियल मिळाली की एक वेगळ्या पद्धतीचा पुलिस ऑफिसर त्या कमांडरच्या माध्यमातून तुम्ही लोकांच्या समोर साकारला, तर ती कशी काय मिळाली? कमांडर खूप उशीर आहे खरं तर. मी पहिली माझी सिरियल होती ती, मी पहिल्या 2 सिरियल हिंदीत केल्या होत्या, मग मी मराठीत आलो. माझी पहिली हिंदी सिरियल होती विक्रम और वेताळ. हां बरोबर. त्याच्यात मी 19 भाग केले होते 26 पैकी. मग दुसरी केली होती मी रिश्ते नाते, त्याच्यात आलोकनाथ वगैरे मी असे आम्ही सगळे होतो. मग मी केली ती मराठीत केली, आय थिंक नाव तर लक्षात येत नाही माझ्या,